Now let's proceed towards 30th question of the chapter called as pair of straight line. Exercise 4.3 में ना question number 8 आए. Question number 7 का है. एक मिनट सांग. आसान से किसी question दिले. अत्यंत सांगे थे. That equation represents pair of perpendicular lines. बरोबर. जारी lines perpendicular से थे. आपकी condition क्या है? A plus B is equals to 0. Perpendicular से सांग. तो यह चार दिसे examples सांग के. ये homework ला दिए थे. हम तेरे record नहीं किया. अनि ये अनि है चार दिसे. दोनों examples important है board साथी. आता बघा a ची वैल्यू किती आहे इथं 2 प्लस b ची वैल्यू किती आहे p इज इक्वल टू काय मिळालं 0 म्हणजे p ची वैल्यू किती आली माझी -2 बरोबर आता एकच अननोन राहिला कुठला q तो q त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये टाकायचा त्याच्यावरून q फाइंड करायचा हे काय म्हणलं काय आलं दोन अननोन आहेत त्यामुळे आपल्याला दोन इक्वेशन पाहिजे पहिले इक्वेशन हे झालं दुसरे इक्वेशन कॉमन आहे आता याच्यामध्ये काय दिले बघा या क्वेश्चन मध्ये काय सांगितले त्या लाइन्स पॅरलल आहेत बरोबर का नाही मी काय करतोय बघा आता बघा कसं करणार कंसीडर दिस इक्वेशन बरोबर का नाही आता काय करणार आला देयरफोर कंपेअरिंग इट विथ पुन्हा बरोबर कंपेअर करणार बोला चला a x स्क्वेअर प्लस ट्वाइस h x y प्लस b y स्क्वेअर प्लस 2gx plus 2fy plus c is equal to 0 मी जिथे टॉइस बोलते मी जिथे तुम बोलते ठीक आहे चला समजून घेऊ आपण देयरफोर a ची व्हॅल्यू किती आहे 2 ट्वाइस h ची व्हॅल्यू किती आहे 8 म्हणजे h ची व्हॅल्यू किती झाली रे 4 b ची व्हॅल्यू किती आहे p ट्वाइस g ची व्हॅल्यू किती आहे q बरोबर q बघा समजून घ्या q त्यानंतर ट्वाइस f ची व्हॅल्यू किती आहे 2 एंड व्हाट इज योर व्हॅल्यू फॉर c -15 बरोबर का नाही therefore काय म्हणतोय therefore next page वर लिहितो therefore as the general equation represents काय सांगितलं तुम्ही represents parallel lines बरोबर का नाही ओके नाही आता parallel lines साठी कंडिशन काय आहे therefore x square minus ab has to be 0 coincident lines म्हणजे parallel lines therefore h ची व्हॅल्यू किती आहे h ची व्हॅल्यू 4 square so this is 4 चा स्क्वेअर माइनस a into b a किती आपला 2 into p so this is 2 into p is equal to 0 so 16 minus 2p is equal to 0 so काय मिळालं 2p is equal to 16 p ची व्हॅल्यू किती झाली रे 8 चला आपण p फाइंड आउट केला बरोबर हे एग्जाम मध्ये विचार होता परपेंडिकुलर चा पण विचारतात आणि पॅरलल चा पण विचारतात परपेंडिकुलर चा तुम्हाला होमवर्क ला दिलंय मी सगळे जण आहात शुद्धीवर की येतं बोर्ड मध्ये टार्गेट मध्ये बघा सापडलं तुम्हाला ते बरोबर आता काय करणार नाउ आता क्यू कॅल्क्युलेट करायचं फाइनली काय करू शकतो आपण वी कॅन ऑल्सो राइट वी कॅन ऑल्सो राइट बरोबर काय करू शकतो आपण पेअर ऑफ लाइन्स दाखवते म्हणजे काय ए बी सी प्लस ट्वाइस एफ जी एच माइनस ए एक्स स्क्वेअर माइनस बी जी स्क्वेअर माइनस सी एच स्क्वेअर इक्वल टू झिरो देअरफोर बोला ए किती होता आपला बघा बरं ए आहे 2 बी किती होता आपला डी होता पी आपला बरोबर का नाही किती आला तो होता ए सी किती होता आपण चेक करा व्हाट इज योर व्हॅल्यू फॉर सी सी इज -15 तुम्ही दिलं ना क्वेश्चन सांगा ना मला सी ची व्हॅल्यू किती आली आपली -15 बरोबर ट्वाइस एफ बर ट्वाइस एफ किती आहे आपला ट्वाइस एफ ट्वाइस एफ अरे बघा ना काही म्हणणं ट्वाइस एफ किती आहे 2 बघा ना तुमच्याकडे नोटबुक आहे ना किती आहे ट्वाइस सांगा ना घरी जायचे टॉई आमच्या घरी कोणच नाही टॉई से किती आहे 2 जी किती आहे जी क्यू बर तो फाइंड करायचा आहे इनटू एच किती आहे एच 4 क्यू जी 2 बाय 2 आला 2 बाय 2 आला राइट राइट इट हैज टू बी क्यू बाय 2 म्हणजे हा 2 कॅन्सल झाला एच किती आहे एच एच इज 4 राइट ठीक आहे चला माइनस ए एफ स्क्वेअर मला माहिती तुम्ही कंटाळलाय पण तुमचं बायोचं पण लेक्चर असणार या मग आता कसं वाटतंय द्या ना उत्तर मग द्या ना उत्तर पण पाहिजे ए एफ स्क्वेअर व्हॉट इज ए 2 एफ एफ व्हॉट इज एफ 1 सो इट इज 1 चा स्क्वेअर माइनस बी 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 किती आपला 8 यस इट इज 8 इनटू जी चा स्क्वेअर राइट व्हॉट इज युअर जी क्यू बाय 2 इट हैज टू बी q by 2 sa square minus c minus 15 yes 15. c is minus 15 barobar into h h ki 4 sa square is equal to baka ekach antar rahela kutla re q q minus 40 hi jale minus 240 barobar plus 4q minus 2 barobar minus 8 into q
क्यू स्क्वायर बाय 4 सो 4 1 जा 4 2 जा माइनस 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 ये रहा प्लस 15 इनटू इधर क्या रहा 16 इज इक्वल्स टू 0 सो अल्टीमेटली व्हाट वी आर गेटिंग इज बघा ये किती झालं माइनस 242 प्लस हे किती आहे 4 क्यू आहे सर ते 2 साइज होणार ना ते पुढचं 2 साइज येते बोलते चाहिए थे ना हां ठीक आहे ओके माइनस 240 प्लस एक किती आलं 4 क्यू माइनस हा 2 असाच ठेवला तुम्ही म्हणताय मुळात बरोबर ओके नाही किती किती आलं माइनस ट्वाइस क्यू स्क्वेअर प्लस हे आलं किती 240 येते ना ती नक्की सो दिस इज 240 इज इक्वल टू व्हाट 0 हा पॉझिटिव 240 नेगेटिव 240 झाला कॅन्सल बरोबर म्हणजे काय मिळालं चला पॉझिटिव क्यू मिळालं म्हणजे किती मिळालं माइनस 2 क्यू स्क्वेअर प्लस 4 क्यू माइनस 2 इज इक्वल टू 0 बरोबर माइनस 2 कॉमन काढू म्हणजे क्यू स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल बरोबर जर माइनस 2 कॉमन घेतला तर काय येते बघा माइनस 2 कॉमन घेतला आधी राहिला क्यू स्क्वेअर बरोबर माइनस माइनस इज ना माइनस 2 क्यू प्लस 1 इज इक्वल टू 0 2 खाली निघून गेला 0 झाला म्हणजे काय आलं क्यू स्क्वेअर माइनस 2 क्यू प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे बघा ए स्क्वेअर माइनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आलं हे अल्टिमेटली क्यू माइनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 बरोबर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे काय झालं क्यू माइनस 1 इक्वल टू 0 देयरफोर क्यू ची व्हॅल्यू किती आली रे 1 बरोबर देयरफोर आपण काय म्हणणार देयरफोर फायनली फायनली काय इथे सांगा पी ची व्हॅल्यू किती आली आपली 8 अँड Q is equals to 1. Answer la box karna and this is what is my required solution. Is that gonna kala la karna ki? Sure.